नमस्कार. किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण उकडीचे मोदक कसे बनवतात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. तर पाहूया ते कसं बनवतात. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्व मिक्स केलेलं आहे पीठ. तर आता आपण गॅस बंद करून ह्याला थोडंसं थंड होऊ देणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ गरमच आहे. तर इथे आपण असं चमच्याने हलवून एकदम थंड असं करून घेणार आहे. जास्ती थंडही होऊ द्यायचं नाही, आपल्याला पीठ मळता येणार नाही, त्यामुळे थोडंसं गरम असल्यावरच पीठ मळून घ्यावे. छान प्रकारे येतं पीठ मळायला. तर आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे मोठ्या. तर इथे आपण असं हळूहळू पीठ मळून घेणार आहे, जेणेकरून आपलं पीठ गरम आहे म्हणून आपल्याला हळूहळू करून घ्यायचं आहे. पोळंही जाणार नाही आपल्याला. अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकायचं आहे. चांगला ह्याचा पोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. हलकं हलकं असं मळून, पीठ गरम असल्यामुळे आपण पटपट मळत नाही आहे. तरी ते आपण आता गॅस चालू करून घेणार आहे आणि कढई ठेवलेली आहे आपण. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण असं छान प्रकारे पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि आता आपण सारण बनवून घेणार आहे. तर ह्याला आपण असंच 5 मिनटं झाकून ठेवणार आहे. तर इथे आपण सारण बनवण्यासाठी तूप टाकून घेत आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. तर इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे 4 चमचे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं तूप छान प्रकारे गरम होत आहे. तर याच्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेणार आहे. हे वल्लं नारळाचं आहे. आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून वाटून घेतलेलं आहे. एकदम आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवत आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट टाकायचं असेल तर तेही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. ह्याला चांगलं आपण भाजून घेणार आहे तुपामध्ये. तुपामध्ये भाजल्याने छान प्रकारे आपल्या मोदकाला चव येते. आणि छान वासही सुटलेला आहे आपल्या सारणचा. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण छान प्रकारे असं भाजून घेतलेलं आहे तूप टाकून खोबरं. तर याच्यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं गूळ छान प्रकारे असं पाणी सुटलेलं आहे आपल्या गुळाला. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत गोड हवं तितपत तुम्ही गूळ टाकू शकता. तर हे गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आपलं सारण बनलेलं आहे. एकदम मस्त असं आणि साधं सोपं झटपट होणार. एकदम छान असा वासही सुटलेला आहे आपला तुपाचा. जितका आपण जास्ती तूप वापरेल तितका आपलं चविष्ट होतील मोदक. तर आपण आता हे थंड करून घेणार आहे सारण. तर तुम्ही बघितलंच आहात आपलं सारण तयार झालेलं आहे. तर इथे आपण आता मोदक उकडून घेण्यासाठी ते आपण गरम पाणी ठेवलेलं आहे. आणि आपलं आता गरम पाणी होईपर्यंत इथे आपण एक चाळणी ठेवणार आहे. त्याच्यावरती मी थोडंसं तूप लावलेलं आहे जेणेकरून आपले मोदक चिटकले जाणार नाहीत अशा प्रकारे. आणि आपण हे चाळणी ठेवून देणार आहे असंच. आपलं मोदक बनवेपर्यंत आपलं पाणी हे उकळू येईल तोपर्यंत हे आपण असं झाकून ठेवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं
पीठ उकडून मळून ही घेऊन झालेला आहे आणि आपल्या इथं सारण ही तयार झालेलं आहे नारळाचं। तर इथे आपण आता मोदक बनवणार आहे। तर पाहते तुम्ही हातानेही बनवू शकता किंवा लाटूनही चपाती अशी छोटीशी बनवून करू शकता। तर इथे आपण अशा प्रकारे लाटून घेणार आहे। याला तुम्ही पीठही लावू शकता तांदळाचं। तर इथे मी तुपाचा वापर केलेला आहे। एकदम छान असं एकदम मऊ लुसलुशीत पीठ झालेलं आहे आपलं तांदळाचं आणि मोदक ही छान होतात आपले एकदम। तर इथे आपण सर्वात अगोदर साश्या मधला बनवून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे आपण हे मोदक ठेवलेला आहे, सॉरी मोदक म्हणते हे लाटी ठेवलेली आहे आणि इथे आपण आता सारण भरून घेणार आहे अशा प्रकारे। आणि हे आता आपण दोन्ही बाजूने बंद करून घेणार आहे। तुम्हाला जर मोदक बनवायला अवघड वाटत असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। तर इथे आपण असे काढून घेणार आहे। आणि हे सर्व असं मध्ये टाकायचं आहे थोडस पीठ। तर तुम्ही बघू शकता इथे आपला आता मोदक तयार आहे। किती मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही। तर तुम्ही बघू शकता आपला साश्यातला मोदक किती छान झालेला आहे अशा प्रकारे एकदम मस्त असा। तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि हातानेही करू शकता। तर तुम्ही पाहू शकता आपण मोदक बनवून तयार झालेले आहेत आपले एकदम छान असं एकदम। तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत आपले मोदक। तर आता आपण हे उकडून घेणार आहे आणि इथं आपलं पाणीही गरम झालेलं आहे। आता आपण हे झाकण काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम असं मस्त वाफ आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता ठेवून मोदक सर्व उकडून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण हे सर्व ठेवून घेणार आहे। तुम्ही घरी अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तुमचे मोदक कसे झाले आहेत। आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आपले आता सर्व मोदक ठेवून झालेले आहेत अशा प्रकारे मस्त असे। तर आता आपण इथे हे झाकण ठेवणार आहे उकळण्यासाठी। तर इथे 10 मिनिटं आता आपण उकडून घेणार आहे किंवा वाफ देणार आहे। तर इथे आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपण झाकण काढून घेणार आहे। एकदम गरम आहे तो। तर तुम्ही पाहू शकता आपले एकदम मस्त असे पुडीचे मोदक तयार आहेत खाण्यासाठी एकदम छान असे। आणि गणपती बाप्पाला हे मोदक खूप आवडतात उकडीचे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा।